ज्यावेळेला शिवसेनेचा प्रवेश झाला साहेब 14 साली त्यावेळेला माझ्यावरती भाषण केलं होते तुम्ही सगळ्या की वडिलाला नजर कधी ठेवले म्हणला. वडिलांचा निर्णय नाही शिवसेनेचा, पोरा निर्णय म्हणला. आणि पोरानं आता वडिलांना नजर कधी ठेवले, बांधून ठेवले. आणि आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, कुणाचे वडील नजर काही देत आहे? 2017 साली साहेब जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. राष्ट्रवादीने काँग्रेस 28 वरती अडकलं, भाजप 28 वरती अडकलं, आम्ही तिघं निवडणार. आम्ही तिघं तिकडे जाणार तिथं सत्ता त्या ठिकाणी स्थापन होती. सुहास गावरला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करतो म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठीमागं लागलं. मला सुद्धा स्वप्न पडत होते, मला लाल दोन्ही गाडीच्या दिसायला लागली कमी वयात, मला वाटलं जमतोय आता. पण माझ्या वडिलांनी सगळं नाकारलं आणि फडणवीस साहेबांनी सांगितले बिनशर्त पाठिंबा राहील, तुम्ही आमच्या मुलांना काय देत नाही. आणि जो आता बोलतोय ना तो त्याला माझ्याबरोबर समाजपाड्यांचा सभापती झाला. ही माझी पहिली मजा आहे तुम्हाला. अध्यक्षपद डावलून तुम्हाला आम्ही तुमच्या बरोबर आलो साहेब. जे आज आमच्या मदतीचे आग्रह नाकारताय, 19 साली मी सर्व लोकसभा निवडत होतो भाजपच्या, एकटं आम्ही होतो बघ. खासदार भाजपचं निवडून आणण्यामध्ये मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून आम्ही लढपडलो. आणि या ठिकाणी इथला खासदार योजनेची भूमिका आमच्या पक्षाने घेतली, आमच्या कार्यकर्त्यांनी घेतली, ती आमची दुसरी मदत. 19 महाविकास आघाडी सरकार आलं, जेडपीचे सगळे पदाधिकारी बदलले, सगळ्या राज्यात निरोध गेला साहेब की आता महाविकास आघाडी बरोबर जायचं आहे. भाऊ आपण गेलो का? आपण गेलो नाही. भाऊनी स्पष्ट सांगितलं माझ्या नेतृत्वात बसत नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर साहेब आम्ही त्याला भाजपला पाठिंबा दिला आणि भाजपचा अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे पदाधिकारी केले. ही आमची तिसरी मदत आहे. आता आता कुठली मदत काय? तुमच्या गावातून तुमच्या स्टेटवर मी सांगितलं होतं तुमचं अनिल भाऊंसाठी देणारा प्रत्येक मत ते तुमच्याकडं तुमच्या आमदारकीला मला मदत केली जाईल. झाले ना आमदार, मला असं वाटतं की त्यांच्यापेक्षा कैक पटीनं मदत कुणी केली असेल भाजपला तर त्या ठिकाणी अनिल भाऊंनी केली. आत्ता सुद्धा मी तुम्हाला सांगतो आधी लोकसभा आहे आम्ही आमच्या पक्षाचा 100% त्या ठिकाणी निर्णय मान्य करू. त्यामुळे तुम्ही मदतीची वेगळी कुणी काही काढायची आवश्यकता नाही. पण आमदार का व्हायचं आहे, कशासाठी आमदारकी पाहिजे, काय तर स्वप्न पाहिजे, काय तर ध्येय पाहिजे, काय करायचंय म्हणून त्या ठिकाणी आमदार पाहिजे. अनिल भाऊंना थांबवायचं का थांबवायचं आहे? तुमचे रस्त्यांची कामं झाली नाही साहेब, प्रचंड कामं झाली. पाण्याचं काम झालं नाही, प्रचंड काम झालं. सबस्टेशनची काम झाली नाही, प्रचंड कामं झाली. गावातल्या गटारीपासून त्या रस्त्यापर्यंत पाण्यापर्यंत या मतदारसंघ संघामध्ये साहेब 2 जिल्हा उपलब्ध झाले, मंजूर झाले, पूजेदार झाले, मंजूर झाले. प्रत्येक गावाला सुविधा देण्याचे प्रयत्न करतोय. असं असताना मग अनिल भाऊ आमदार का नको आहे? फक्त हौस आहे साहेब विरोधकांना, का तो आमदार व्हाय? माझे वडील आमदार होते, मला पण आमदार व्हाय. ज्यावेळेला शिवसेनेचा प्रवेश झाला साहेब 14 साली त्यावेळेला माझ्यावरती भाषण केलं होते तुम्ही सगळ्या की वडिलाला नजर कधी ठेवले म्हणला. वडिलांचा निर्णय नाही शिवसेनेचा, पोरा निर्णय म्हणला. आणि पोरानं आता वडिलांना नजर कधी ठेवले, बांधून ठेवले. नशीब तुमच्या आधार लागलं त्यांना हयातीने आमदार होऊन गेले नसता, त्यांचा नाच सोडला म्हणून फक्त कार्यकारी आमदार झालो. आणि आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, कुणाचे वडील नजर कधी देत आहे? माझे वडीलच आमदार होणार आहे. मुघल साम्राज्य असलं लागलं मान्य करणार आलेली गर्दी फक्त राहूनसाठी आली, फक्त तुम्ही पहिल्यांदा आमकडे येत आहे म्हणून लोक तुमच्यासाठी आले. तर तुम्हाला सुद्धा सांगावं लागेल आम्ही साहेब तुम्हाला मंत्रिपद मागितलं नाही, तुम्ही मंत्री झाला आम्हाला आनंदच. तुम्ही कर्तृत्व दोघे तुम्ही अत्यंत त्या ठिकाणी काम करताय. महाराष्ट्रामध्ये 2 मंत्री आज कदाचित ज्यांचं नाव मागच्या नव्हतं की दोन्ही मंत्री आज आपल्याला महाराष्ट्रातील 2 नंबरच्या मंत्र्यांच्या रेसमध्ये दोन मंत्री दिसत आहेत. एवढं चांगलं काम करण्याची भूमिका घेत आहेत मतदारसंघाच्या मंत्री पण आम्हाला अपेक्षा नाही आणि तुम्हाला काही मागणार नाही. पण तुम्हाला सुद्धा ज्या ताकदीनं तुम्ही आज पण भाऊंच्या पाठीमागे उभा राहिलाय त्याच ताकदीनं तुम्ही इथून पुढे या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी तुम्हाला आमच्या पाठीमागे ताकद उभी करावी लागेल.